मला आपणा दोघांशी एकांतात बोलायचं. विवाह तिथी योग्य आहे, विवाह स्थळ ही योग्य आहे. शिवशंकराच्या कृपेनं सगळं घडतंय, परंतु विवाहाच्या दिवशी आपल्याला एक कार्य करावं लागेल. श्री खंडेरायांना सतत दृष्टीपथात ठेवावं लागेल. अहो, पण खंडेरायांवर सतत लक्ष कसं ठेवणार आणि विवाहात विघ्न काय येईल? म्हणजे माझ्या मासेचा विवाह पार पडेल ना? आपल्या कन्येचा विवाह श्री खंडेरायांशी होतोय. मार्तंड भैरवांचे स्वरूप समजून घेणं एवढं सोपं नाही. जेवढं समजून घ्यायला जाल तेवढं कमीच पडेल. त्यांना विवाहात एकटे सोडू नये हे सांगण्यामागही एक कारण आहे. परंतु आज्ञा असल्याशिवाय मी आपल्याला हे कसे काय सांगणार? परंतु आपण दुःखी व्हावं, चिंता करावी हे योग्य नाही. आपण या विवाह कार्यासाठी आलात त्यामुळे आम्हाला खूप मोठा आदर वाटतोय. आपल्याला पाहताना, आपल्याशी बोलताना आम्हाला सतत महाशास्त्रींचा भास होतो. आता या कार्यात आपण आम्हाला मार्गदर्शन करावे एवढीच प्रार्थना. हे माझ्या पित्याकडून राहिलेलं अपूर्ण कार्य आहे, ते पूर्ण करणं हे माझे नैतिक कर्तव्य आहे. चिंता नसावी. प्रथम भेटीतच सर्व चर्चा नको, पुन्हा भेटूच आपण. माधव शास्त्रींनी आईबाबांना असे काय सांगितले? माझ्या समोर त्यांना ते का सांगायचे नव्हते? महाशास्त्री असते तर एक वेळी मी थेट त्यांनाच विचारले असते. पण माधव शास्त्रींना मी लहानपणी पाहिले होते. त्यानंतर आताच पाहते आहे. त्यांना मी थेट कसे विचारू? पुन्हा अशी काय समस्या आहे की मलाच कळू नये? विवाहासंदर्भात काही नसावे म्हणजे झाले. प्रधानजी घरी येऊन गेले त्या संदर्भात तर काही नसेल.